मानव समाचार मानवता के हक में। ची मागणी अशी आहे, बऱ्याच दिवसापासून आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। शिक्षणापासून आमची मुलं वंचित राहत आहे, त्यामुळे शासनाच्या बऱ्याच योजना आम्हाला मिळत नाही। त्या योजना आम्हाला मिळाव्या आणि सुलभरित्या आम्हाला जातीचं प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळाव्या याकरता आम्ही बऱ्याच दिवसांहून प्रयत्न करत आहोत। स्वतः मी माझ्या मुली सुद्धा एसडीओकडे प्रमाण केस दाखल केली आहे, परंतु अजून सुद्धा साहेबांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। आणि या ठिकाणी 2 तारखेपासून आमचे 3 समाज बांधव आमरण अन्नत्याग उपोषण करीत आहे, तरी सुद्धा या ठिकाणी शासनाने प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही। म्हणून या ठिकाणी आज मी तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छितो की जर आज येत्या 3 तासामध्ये जर आम्हाला शासनाकडून काही न्याय मिळाला जर नाही, तर या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोल अंगार घेऊन आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। जर आमचं आत्मदहन झालं तर याला पूर्णपणे जिम्मेदार सरकार आणि प्रशासन राहील। आम्ही रस्ता रोको पण केला, आंदोलन पण चालू आहे। जर का आमची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही आज या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कोळी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हक्काचं महादेव कोळी आरक्षण एसटी मध्ये यांना मिळालं पाहिजे यासाठी धरणे आंदोलन करत आहे। सर्वप्रथम मी या संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाला बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो। यांचं गावागावामध्ये ग्रामपंचायतला असेल, जिल्हा परिषद सर्कलला असेल, नगरपालिका हद्दीत असेल आरक्षणामध्ये सोडत होते, परंतु यांना त्या कॅटेगरीचं त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळत नाही। म्हणून अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे वार्ड आजही ग्रामपंचायतचे जागा खाली आहेत। यांना महादेव कोळीमध्ये जात सर्टिफिकेट मिळावं ही यांची अनेक दिवसाची मागणी आहे। खरं तर हा कोळी समाज रोजमजुरी करून खाणारा, जंगलात राहणारा, भाषा पकडून खाणारा हा खरंच आदिवासीच आहे, आणि यांना आदिवासीमध्ये एसटीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे। येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण समाजासाठी आम्ही यांच्या पाठी ताकदीनं शिवसेना म्हणून उभे राहू, आणि यांना जोपर्यंत आरक्षण यांच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत यांचा लढा चालू राहील, आणि यांच्यासोबत आम्ही पण कायम यांना साथ। शेवटी हा उद्रेक होणार समाजामध्ये ही सरकारनं जी तेल निर्माण करणं चालली, समाजामध्ये कुठेतरी रोग निर्माण होतो किंवा आपल्या समाजामध्ये आपल्या मुलाबाळाला हक्काचं आरक्षण मिळत नाही, शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही, शिकून सुद्धा आपल्याला काही मार्गानं त्या ठिकाणी घरी बसावं लागतं। त्यामुळे लोक आता जीवावर उधार झालेत, लोक आज टावरवर चढले, उद्या रेल्वे खाली जातील, उद्या आत्महत्या करतील, यापेक्षाही मोठा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये होईल येणाऱ्या काळामध्ये, यापेक्षा मोठा उद्रेक होईल। माझं या कोळी बांधवांना एवढी विनंती राहील की आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून टावरवर चढून कुठेतरी आत्महत्या करून किंवा कुठे करून असं न करता एक चांगल्या मार्गानं न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे। उद्या आरक्षण मिळवणार आपण जर नसलो तर मग ते आरक्षण घ्यायचं बी कशासाठी, त्याच्यामुळे आपल्या जीवाचं बरं वाईट न करता या सरकारचं बरं वाईट करायचं आणि आपलं हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी मिळवून घ्यायचं, यासाठी संपूर्ण कोळी बांधवांनी या ठिकाणी लढा द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो।